विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप आज वाजणार आहे आणि शेवटच्या दिवशी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटातील आमदारांनी आंदोलन केलं। यावेळी आमदारांनी हातात घेतलेल्या बॅनरमधून आदित्य ठाकरेंना टोला लगावण्यात आला। युवराज यांची दिशा कायमच चुकते असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं। यावर आदित्य ठाकरे यांची घोड्यावर उलट्या दिशेने बसलेला फोटो देखील बॅनरवर होता। वर एकीकडे हिंदुत्व आणि दुसऱ्या दिशेने महाविकास आघाडी दाखवण्यात आले होते, तर आदित्य ठाकरे हे हिंदुत्वाकडे पाठ करून बसलेले आहेत आणि ते महाविकास आघाडीच्या दिशेने बोट दाखवताना दिसतायत। आता आम्ही सगळे मेसेज सांगायचे, आम्ही तुम्हाला लिहून दिलेला होतो ना, तो मेसेज वाचायचा आणि पुढे काय करायचं ते ठरवायचं। ते तुम्ही बघितलं असेल ते लिहा, वस्तुस्थिती आहे का काय आहे ते, खरं असलं तर खरं लिहा, खोटं असलं तर खोटं लिहा, आम्ही काय तुम्हाला सांगत नाही, पण जी वस्तुस्थिती होती ती आम्ही मांडायचा प्रयत्न केलेला आहे, ते तुम्ही दाखवा। दगड मारल्यानंतर पाण्यामध्ये जे पाणी उडतं, चिखलात मारल्यावर चिखल उडतो, त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली मर्यादा राखून जर चाललं तर हे काय होऊ शकत नाही आहे। तुम्हाला काल पण सांगितलं आणि आजही सांगतो, आम्हाला कोणी डिवचण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही करणार नाही। तुम्ही होऊन जर आमच्या अंगावर आले तर आम्ही हात बांधून बसणार का? आम्ही काल पण बोललो, आज पण बोललो, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहे, बाळासाहेबांनी सांगितलं आहे रडायचं नाही, लढायचं, आणि त्याप्रमाणे आम्ही लढतो।